जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी जे पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारलेले होते तेसुद्धा आपण महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासह 10 प्रश्न पाहिले होते आणि त्याच्यानंतरचे आता पुढील प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, व्यवस्थित पहा. तर बघूया मग आजचे पुढील 10 प्रश्न. तर आजचा 11वा प्रश्न म्हणजेच पहिला प्रश्न. तर आपले काल एकूण 10 झाले होते आणि त्याच्यानंतरचे 10 आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. ओके, तर बघूया मग आजचा पहिला प्रश्न. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2022 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? बघा, महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या, 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला. त्याच्यानंतर बघा 2023चा कोणाला, तर अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. आणि आता 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला मग किंवा जाहीर करण्यात आला? तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे तिन्ही व्यवस्थित लक्षात घ्या. बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता? पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता आहे? तर 2 जानेवारी. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस आहे. तर याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. बघा मग, तर 1 जून या दिवशी कोणता दिवस असतो मग? तर 1 जून रोजी जागतिक दूध दिवस असतो. त्याच्यानंतर बघा, 1 मे या दिवशी कोणता दिवस असतो? तर 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन असतो. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन 2 जानेवारी रोजी असतो. आत्ताच आपण वर पाहिलं. त्याच्यानंतर बघा, भूदल दिवस हा कधी असतो? तर 25 जानेवारी. त्याच्यानंतर वायुदल दिवस कधी असतो मग? तर 8 ऑक्टोंबर. आणि पुढचे आहेत बघा, पोलीस स्मृती दिन कधी असतो? महत्त्वाचे आहेत बघा, पोलीस स्मृती दिन कधी? 21 ऑक्टोंबर रोजी पोलीस स्मृती दिन असतो. आणि शेवटचा आहे बघा, नौदल दिवस कधी असतो मग? तर 4 डिसेंबर रोजी नौदल दिवस असतो. ओके, बघूया पुढचा प्रश्न. आता काही मराठीचे सुद्धा मी प्रश्न घेतलेले आहेत, रायगड पोलीस भरतीला विचारलेले होते 2023. बघा मग, तितिक्षा म्हणजे काय? बघा आता, तितिक्षा म्हणजे काय? तर काय मग? तर हालअपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच तितिक्षा. ओके, बघूया पुढचा प्रश्न. वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे, तर काय? खिरीत सराटा घालणे. बघा, खिरीत सराटा घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. रायगड पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. तर बघा मग, खिरीत सराटा घालणे म्हणजेच काय? तर याचा योग्य अर्थ आहे चांगल्या कामात अडथळे आणणे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर या म्हणीचा अर्थ सांगा. बघा आता, म्हण आपल्याला विचारलेली आहे, कोळशाला आला दर आणि जाळून टाकले घर या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर काय मग? तर तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. तर ह्या म्हणीचा हे अर्थ आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. घरात नाही तीळ अन मिशांना देतो पीळ या म्हणीची समानार्थी म्हण आपल्याला ओळखायची आहे. बघा, घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ, तर या म्हणीची आपल्याला समानार्थाची म्हण ओळखायची आहे. तर कोणती आहे मग? तर घरात नाही कोल आणि रिकामा डोल, किंवा घरात नाही कोल रिकामा डोल, तरी समानार्थाची म्हण आहे. पुढचा प्रश्न पहा. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा, महत्त्वाची नदी आहे, गडचिरोली पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे. तर इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे विचारलेला आहे? तर इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. ओके, गोदावरी नदीची उपनदी. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी - तालुक्यात आहे. बघा, आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान असलेली बाबलाई देवी ही - या तालुक्यामध्ये आहे. तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे मग? तर भामरागड या तालुक्यामध्ये बाबलाई देवी आहे. पुढचा प्रश्न बघा मग. खालीलपैकी कोणती व्याघ्र सफारी
किंवा प्रकल्प महाराष्ट्रात नाही विचारले. बघा, कोणता व्याघ्र प्रकल्प किंवा सफारी महाराष्ट्रामध्ये नाही विचारले, तर कोणता नाही मग, तर सातपुडा हा व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाही. तर सातपुडा कुठे आहे मग, तर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये नागझिरा, ताडोबा, पेंच हे महाराष्ट्रामधील व्याघ्र प्रकल्प आहेत. सातपुडा कुठे आहे मग, तर सातपुडा हा मध्य प्रदेशमध्ये आहे. बाकी मग आता महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्प कोणते मग, तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, त्याच्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहेत. आजचा शेवटचा प्रश्न बघूया. भारताची पहिले संरक्षण दल प्रमुख कोण होते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख कोण होते? गडचिरोली पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे. भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख तर कोण होते मग, तर जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख होते. ओके, तर अशा प्रकारचे हे अतिशय महत्त्वाचे प्रिव्हियस इयरला विचारलेले प्रश्न होते. मित्रांनो, आपण 10 प्रश्न घेतलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण असेच 10-10 प्रश्न प्रिव्हियस इयरचे घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्नसुद्धा मी महत्त्वाचे ते प्रश्न घेतलेले आहेत. तर व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.